मग सिद्धांत शिंदे त्यांचा मुलगा नाहीये काय, त्याने सांगावं नाही माझा मुलगा नाहीये, काय ऐकलं नाही काय बोलले ते, काय योगदान होते त्यांच्या मुलाचं पक्षामध्ये आणि मतदारसंघात. पण आम्हाला त्याची चिंता नाही, आमची बाजू सत्य आणि न्यायाची आहे, आम्ही लढू. शिवसेना अशा अनेक संकटातून दावून सुलाखून बाहेर पडलेली आहे आणि उजळून निघालेली आहे. यावेळेलाही तसंच वेगळं होणार नाही. एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे या संदर्भामध्ये की राणेशाहीचा अंत यामध्ये झाला आणि दुसरीकडे पक्षाने स्वतःची खासगी मालमत्ता म्हणून ते चालवत होते. मग आता काय चाललंय त्यांचा गटच एकनाथ ते घराणेशाहीचा काय अंत झाला म्हणतात. सिद्धांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का, सिद्ध करा नाही म्हणून. श्रीकांत शिंदेची ओळख त्यांच्या मतदारसंघामध्ये सुरुवातीच्या काळात माझा मुलगा म्हणूनच मत द्या मागितलं ना, काय योगदान होते त्यांच्या मुलाचं पक्षामध्ये आणि मतदारसंघात. हा मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाहीये काय, त्याने सांगावं नाही माझा मुलगा नाहीये. आणि भाजपमध्ये कोणाची मुलं काय आहेत, घराणेशाही काही औरस असतील काही अजून काय असतील मला ते म्हणायचं नाही. पण श्रीकांत शिंदे हा तुमचा मुलगा नाही काय, जर आपण घराणेशाहीवर सांगताय ना, बाळासाहेब ठाकरेंची घराणेशाही कधीच नव्हती, शरद पवारांची घराणेशाही कधीच नव्हती, यशवंतराव चव्हाणांची घराणेशाही कधीच नव्हती. हा विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणार हे एक मार्ग असतो, त्या मार्गाने त्या घरातले त्या पिढीतले लोक पुढे जातात. लोकांनी जर स्वीकारायचं असेल तर लोक स्वीकारतात, नाही तर लोक दूर करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घराणेशाही आहे का, नाही. त्यांच्या विचाराचे लोक पुढे घेऊन त्यांच्या घरातले लोक चालले असतील, लोक स्वीकारतील. एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाच्या हुकुमशाहीचे पुरस्कर्ते आहेत. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुळावर आलेल्या महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या महाराष्ट्र कंगाल करणाऱ्यांच्या ज्या टोळ्या दिल्लीतून येत आहेत त्याचे पुरस्कर्ते. उत्तर घराणेशाहीवरती बोललेले की ज्या पद्धतीने घराणेशाहीवरती निकाल दिला गेलेला आहे राखून, मात्र ऐकलं नाही काय बोलले होते संजय राऊत यांनी असं सांगितलेलं आहे की काल जे आपल्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं होतं की घराणेशाहीला बाजूला ठेवून निकाल दिला गेलेला आहे, मात्र संजय राऊत यांनी असं सांगितलेलं की ज्यावेळेस मला वाटतं कालचा जो निकाल आहे तो जो निकाल आहे तो लोकशाहीच्या बाजूने जो आहे तो त्या ठिकाणी अध्यक्ष मोदींनी त्या ठिकाणी दिला. आणि मला वाटतं पार्टी जी आहे ही कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी जी आहे ती त्या ठिकाणी नाही आहे. पार्टी जी आहे हे पार्टीमधले जे पदाधिकारी आहेत, जे कार्यकर्ते आहेत, जे आमदार आहेत, जे खासदार आहेत, त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन जी आहे ती पार्टी जी आहे ती पुढे जात असते. पक्ष जो आहे तो पुढे जात असतो. पक्षामध्ये फक्त एकाने ठरवलं की बाबा हे असं करायचं तर तसं त्या गोष्टी होत नसतात. आणि काल मला वाटतं अध्यक्ष मोदींनी सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हे पार्टीची घटना जी आहे, पक्षाची घटना कशा प्रकारे बदलण्यात आली त्या ठिकाणी इलिगल पद्धतीने, आणि ती जी आहे घटना जी बदलल्यानंतर जी आहे ती इलेक्शन कमिशनकडेही ती घटना जी आहे ती सुपूर्द केली नाही. मग ह्या ज्या गोष्टी सगळ्या आहेत या गोष्टींवरती जे आहे ते मला वाटतं काल अध्यक्ष मोदींनी सविस्तर जे आहे ते आपल्या सगळ्यांना पूर्ण महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी केलेलं आहे. विरोधात निकाल गेला म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जुमले? अरे विरोधात निकाल गेल्यामुळे 100% जे आहे त्यांना दुसऱ्या कुठल्या म्हणजे सकाळी उठल्यानंतर ते रात्री झोपेपर्यंत त्यांना शिंदे साहेबच त्या ठिकाणी दिसतात. आणि आज काय होते बघा, आज इतक्या 1.5 वर्षामध्ये 1.5 वर्ष झाला निकाल देऊन, 1.5 वर्ष झाला हे सरकार येऊन, हे सरकार जेव्हापासून आलेलं आहे मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब जेव्हापासून झालेले ते ज्या प्रकारे काम करतायत महाराष्ट्रभर, त्याला प्रेरित होऊन जे आहे हे वेगवेगळ्या जिल्ह्यातले जे आहे ते पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील हे सगळे प्रवेश करतायत रोज.